ऑक्सिजन पुरवठ्यासाठी आता ऑक्सिजन एक्सप्रेस धावणार ऑक्सिजन एक्सप्रेस शेगाववरून काल रात्री झाली रवाना राज्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे नव्या रुग्णांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढत आहे हजारोंनी रुग्ण वाढत असल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर देखील प्रचंड ताण पडत आहे वेगवेगळी औषधं रेमडेसिवीर इंजेक्शन त्याचबरोबर ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा राज्यात निर्माण होत आहे मात्र या पार्श्वभूमीवर आता एक सकारात्मक बातमी समोर येत आहे ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी देशातील वेगवेगळ्या भागातून महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन मागवण्यात आला आहे त्यासाठी विशेष ऑक्सिजन एक्सप्रेस धावणार असून यामधून राज्यासाठी ऑक्सिजन पुरवठा केला जाणार आहे त्यासाठी मंगळवारी रात्री ऑक्सिजन एक्सप्रेस जमशेदपूरकरिता रवाना झाली आहे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र सरकारने लिक्विड ऑक्सिजनसाठी रेल्वे मंत्रालयाशी संपर्क साधला होता या दोन्ही राज्यांनी रेल्वेच्या माध्यमातून ऑक्सिजनच्या वाहतुकीबद्दल विचारणा केली होती त्यानंतर रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्रातून ऑक्सिजनचे खुले टँकर्स रेल्वे मार्गाने विजाग जमशेदपूर राऊरकेला बोकारो येथे ऑक्सिजन एक्सप्रेस रवाना करण्यात आली आहे मंगळवारी रात्री ही एक्सप्रेस शेगाव रेल्वे स्थानकावरून पास झाली आहे राज्यासह बुलढाणा जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा पाहता ऑक्सिजन एक्सप्रेस पाहिल्यानंतर अनेकांनी आता सुटकेचा निश्वास सोडला आहे